यानंतर या मंचावरती पुढील सन्मान संपन्न होतोय. या पुण्य नगरीचे आदर्श आमदार म्हणून ज्यांना आपण पुरस्कृत करणार आहोत ते माननीय श्री राहुल कुल सर यांना पुरस्कृत करण्यापूर्वी त्यांच्यावरती चित्रित केलेली ही चित्रफित. माननीय श्री राहुल कुल आमदार दौंड विधानसभा मतदारसंघ. हळवी असतात मन जी शब्दांनी मोडली जातात आणि शब्द असतात जादूगार ज्यांनी माणसं जोडली जातात. मोत्यांना तर सवय असते विखुरण्याची पण धाग्याला सवय असते सर्वांना एकत्र बांधून ठेवण्याची. असेच समाजाला एकत्र बांधून ठेवणारे कुल घराण्यातील तरुण तडफदार व्यक्तिमत्व माननीय श्री राहुल कुल. आपला जन्म दौंड तालुक्यात झाला. राजकीय वारसा आपणाला घरामधूनच मिळाला. आपले वडील सुभाष कुल हे दौंडचे 3 वेळा आमदार होते. आई रंजना कुल त्यानंतर आमदार झाल्या. आता दौंड तालुक्याचे आमदार म्हणून आपण कार्यभार सांभाळत आहात. दौंड तालुक्यातील लोकांच्या कुल घराण्यावरील विश्वासामुळेच पुन्हा आपणाला संधी दिली. आपलं कार्य देखील समाजासाठी मोलाचं असंच आहे. शेतकरी कुटुंबात जन्म झाल्यामुळे कामाची परिस्थितीची पूर्ण जाणीव आपणाला आहे. शेतकऱ्यांच्या समस्या समाजातील लोकांच्या अपेक्षा यांच्या परिपूर्तीसाठी आपण अहोरात्र झगडत आहात. त्यामुळेच लोकांच्या मनात आपणाविषयी आपुलकीची भावना आहे. आपुलकीची भावना दुधात मिसळलेल्या साखरेसारखी असते. कितीही प्रयत्न केला तरी वेगळं होणं शक्य नसतं. आपले दौंड तालुक्यातील कार्य गौरवास्पद आणि वाखाणण्याजोगं असंच आहे. आपण करत असलेल्या कार्याला जाधवर फाउंडेशनचा मानाचा मुजरा. धन्यवाद. धन्यवाद. या मंचावरती सन्मान संपन्न होतोय दौंड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय लाडके कर्तव्यदक्ष आमदार आदरणीय राहुल कुल सर यांना आदर्श आमदार पुरस्कार देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. पुणेरी पगडी मानचिन्ह आणि मानपत्र देऊन जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या आयोजित 5व्या युवा संसदेच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते या राज्याचे ज्येष्ठ नेते माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब, माननीय विनयजी सहस्रबुद्धे साहेब, माननीय गजाननजी कीर्तिकर साहेब, माननीय डॉक्टर खासदार श्रीकांतजी शिंदे यांचे मित्र, खासदार माननीय हेमंतजी पाटील, माननीय महेशजी म्हात्रे, माननीय प्रशांतजी जगताप, माननीय रमनप्रीतजी कार्यक्रमाचे संयोजक, माननीय सुधाकरराव जाधवर सर, शार्दूलजी जाधवर, त्यांचे सर्व सहकारी, उपस्थित बंधू भगिनींनो, प्रथमतः मला या पुरस्कारानं सन्मानित केलं त्याबद्दल मी आपणा सर्वांचे आभार मानतो. विषय जरी मोठा असला तरी विषयाच्या सुरुवातीला सशक्त युवक, सशक्त राजकारण आणि सशक्त भारत या वाक्यामध्ये सगळं काय आलं असं माझं मत आहे. कारण की आजची लोकशाही ज्या पायावर उभी आहे त्या लोकशाहीमध्ये लोकांचं, लोकांनी लोकांच्यासाठी चालवलेलं राज्य चालणं अपेक्षित आहे आणि त्यामुळे प्रत्येकाचा राजकारणाशी असणारा संबंध हा नक्कीच अजून दृढ होण्याची आवश्यकता आहे. बऱ्याच वेळेला मी राजकीय कुटुंबातला आहे परंतु राजकारणाचे विषय आमचंही फार दृष्टिकोन चांगला नव्हता. काहीतरी उद्योग व्यवसाय करून त्या मार्गाने जावं असा विचार असताना अचानक जबाबदारी पडली, राजकारणात यावं लागलं. परंतु राजकारण असेल, कोणतेही क्षेत्र असेल, सचोटी सातत्य ठेवलं तरच यश मिळतं हे आता जगातल्या वेगवेगळ्या व्यवसायाच्या माध्यमातून आपण सिद्ध केलेलं आहे. राजकारण जरी पेशा असला तरी त्याच्यामध्ये सातत्य, दर्जा, विश्वासार्हता असणं आवश्यक आहे.
आणि त्या माध्यमातून वाटचाल करण्याचा प्रयत्न केला. मी तुम्हाला एवढं सांगेल की राजकारणाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन हा सकारात्मक असण्याची आवश्यकता आहे. आज आपण घराच्या बाहेर पडल्यानंतर प्रत्येक गोष्टीशी राजकारणाचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग आपल्या बाबतीमध्ये आहे. एक कमतरता सातत्यानं जाणवते की या लोकशाहीमध्ये योग्य लोकप्रतिनिधी म्हणून आपण निवडून दिला पाहिजे हे लोकशाहीला अभिप्रेत आहे. मग आपण त्याची काळजी घेतो का, आपण मतदान करताना ते मतदान करतो का, करताना योग्य लोकप्रतिनिधीला करतो का, याचा विचार तरुण पिढीनं नव्हे तर प्रत्येक मतदारानं करणं अपेक्षित आहे. मला असं माझं वैयक्तिक मत आहे, अजूनही 80% लोकांच्यापर्यंत नक्की लोकशाही म्हणजे काय आणि आपण काय केलं पाहिजे हे समजलं नाही असं माझं मत आहे. पूर्वी आम्ही ग्रामीण भागामध्ये राजकारण करतो, पूर्वी पाटील सांगायचा त्याला गाव मतदान करायचं, नंतरच्या काळामध्ये लोक एकत्र येऊन योग्य माणूस पाहून विचार करायला लागली. आता वेगवेगळ्या प्रथा परंपरा चुकीच्या राजकारणात यायला लागल्या हे तुम्हाला मला सगळ्यांना मान्य करावं लागेल. परंतु भविष्य नक्की दिसतंय की काहीतरी चुकीच्या परंपरेतून बाहेर पडून आपण ज्याला 5 वर्षासाठी निवडून देतो तो लोकप्रतिनिधी योग्य असावा असा विचार करून मतदार मतदान करतील अशा प्रकारची आमची अपेक्षा विशेषतः तरुण कार्यकर्त्यांची आहे. आणि मला अपेक्षा आहे की तो दिवस फारसा मला दूर दिसत नाही आहे. हे सगळं असताना मी तुम्हाला एक सांगेल की आपण लोकशाहीकडून अपेक्षा करतो, अधिकारांची आपल्याला जाणीव आहे, तशाच पद्धतीनं खऱ्या अर्थानं आपण आपल्या कर्तव्यांची जाणीव ठेवतो का याचा विचार तुम्ही मी सगळ्यांनी करण्याची आवश्यकता आहे. राजकारण तंत्र झालेलं आहे. महेशजी म्हात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत. मागच्या ज्या 2-3 महिन्यामध्ये राज्यामध्ये जे नाट्य घडलं त्याच्यावर मी भाष्य करणार नाही, परंतु मी ते सकारात्मक, खरं तर आम्ही निवडून आलो, बऱ्याच अपेक्षा होत्या. मी तर ग्रामीण भागातून भारतीय जनता पार्टीकडून निवडून आलेला एकमेव आमदार होतो. मुंबईला जाताना फक्त काही नवीन संधी मिळते का, आणि नाही मिळाली तरी मी सकारात्मक राजकारण करणारा व्यक्ती असल्यामुळे सरकार आलं तरी चांगलं काम करू या विचारानं आम्ही मुंबईकडे निघालो. मी हे म्हणजे नाही का सांगितलं की आम्ही दोघं मागच्या विधानसभेमध्ये जवळपास शेजारी बसायचो, त्यांना मी सांगितलं की तुम्ही दिल्लीला गेला तुम्ही विरोधी बाकांच्यावर गेला, मी मुंबईला गेलो आम्ही विरोधी बाकांच्यावर गेलो. जरी सभागृह बदलली असली तरी विरोधी बाकावर जाण्याचं भाग्य आपल्यामध्ये होतं, परंतु दोघांच्या मध्ये नक्की क्षमता आहे की विरोधी बाकावरूनही चांगलं काम करू ही क्षमता आमच्यामध्ये आहे. आणि जे घडलं सूत्रांचं तर विषय संपलेला आहे, दर मिनिटाला वेगळी बातमी यायची आणि त्यामधून लोकशाही किती प्रगल्भ झाली हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं. त्याच्यावर मी पहिल्यांदा सांगितलं भाष्य करणार नाही, परंतु एकच सकारात्मक दृष्टीनं आम्ही सत्ताधारी बाकावर विरोधी बाकावर जरी गेलो असलो तरी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मी खूप ज्येष्ठ मंडळींना विचारलं की अशा प्रकारच्या घडामोडी यापूर्वी कधी घडल्या होत्या का. मला सगळ्यांनी सांगितलं की महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यापासून आजपर्यंत अशा प्रकारच्या घडामोडी आम्हाला कधी अनुभवायला मिळाल्या नाही. त्याही मी त्यांना एकच सांगितलं, तुम्ही यावेळेस सभागृहात याल अशी अपेक्षा होती तुमची चांगली, खरं तर आमच्यापेक्षा ताई चांगलं भाषण करू शकतात, त्यांची चांगली भाषण मला ऐकायला मिळतील असं सभागृहामध्ये वाटलं होतं. परंतु जसा 2009 माझा योग नव्हता तसा तुमचाही कदाचित योग नव्हता, तुम्हाला शुभेच्छा आहेत. आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये मी एकच चांगलं घेतलं की ज्या 60-70 वर्षाच्या राजकारणामध्ये ज्या लोकांना या प्रक्रिया अनुभवायला मिळाल्या नाही त्या प्रक्रिया आम्हाला अनुभवता आल्या आणि राजकारणाचे 12वे 12वे अजून चांगल्या पद्धतीने शिकता आले असा सकारात्मक दृष्टिकोन घेऊन मी त्या ठिकाणी या सगळ्या घडामोडीकडे पाहिलं. शेवटी विरोधी आमदार असेल, सत्ताधारी आमदार असेल, आयुधं आमच्या हातामध्ये दिलेली आहेत. विरोधी आमदारांना थोडी जास्त आयुधं आहेत, त्याचा योग्य वापर करून आपल्या मतदारसंघाला राज्याला न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण करतोय. मला काही मित्रांनी मागच्या महिन्यामध्ये चर्चा करताना सूचना केली, मी मुळशी धरणासारख्या पाण्याच्या विषयात हात घालतोय, मी काही असे वन विभागाचे क्लिष्ट प्रश्न आहेत त्याच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतोय. आणि बहुतांशी विषय हे लोकांच्या उपयोगाचे भविष्यातील 10-15-20 वर्षाचा विचार करून मी करतोय आणि ते लोकांना किती समजत आहेत याच्याविषयी माझ्या बऱ्याच सहकाऱ्यांनी शंका उपस्थित केल्या. परंतु मी सांगितलं की मी त्यांचा प्रतिनिधी म्हणून काम करत असताना माझी दृष्टी पुढच्या 25 वर्षावर असली पाहिजे. जरी 5 वर्षाचा कालावधी मला मिळाला तरी माझ्या मतदारसंघाचं आणि आपल्या परिसरातील शेतकऱ्यांचं पुढच्या 25 वर्षाचं नियोजन करण्याची दृष्टी माझ्यामध्ये असेल आणि त्या दृष्टीनं मी पावलं उचलली. कदाचित राजकारणामध्ये मला त्याचा फायदा झाला नाही तरीही लोकांसाठी माझी
कर्तव्य तत्परता दाखवून त्यांना पुढच्या पुढीला न्याय देण्यासाठी मी प्रयत्न करतोय आणि जरी त्याच्यामध्ये राजकीय काही चांगलं घडत नसेल तरीही मात्र भविष्यामध्ये या सगळ्या वाटचाली लोकांना समजतील आणि राजकारणाच्या पुढे जाऊन ज्या लोकांसाठी आणि ज्या लोकांच्या ताकदीवर मी या पदावर बसलेलो आहे त्यांचं भविष्याचा विचार करणं हे माझं काम आहे आणि त्या दृष्टीनं मी काम करतोय. या सगळ्या परिस्थितीमध्ये मी जास्त बोलणार नाही कारण की सभागृहामध्ये जर आपण फार किती वेळा विचार करता मला माहीत नाही, परंतु 288 आम्ही सदस्य विधानसभेमध्ये काम करतो. 6 तास सरासरी कामकाज झालं तर 360 मिनटं मिळतात, म्हणून मगाशी सांगितलं की 10 मिनटं सलग बोलायला मिळलं आणि कुठलाही गोंधळ आणि कुठलीही शेरेबाजी न होता बोलायला मिळणं हे आमचं भाग्य असतं. परंतु त्या ठिकाणी बोलताना सभागृहामध्ये खरं तर तुमचे जसे वर्ग होतात तसे आमचेसुद्धा वर्ग होण्याची आवश्यकता आहे. कमीत कमी शब्दात कसं बोलावं, आयुधांचा वापर कसा व्हावा, मगाशी प्रशांतजींनी उल्लेख केल्याप्रमाणे काही सभासदांना खरं तर दुर्दैवानं आमच्याकडे खूप चांगली लायब्ररी आहेत. माझ्या माहितीप्रमाणे 5% लोकच लायब्ररीमध्ये जातात, त्या ठिकाणी असणाऱ्या आयुधांचा अभ्यास करतात, जुन्या झालेल्या घटना भविष्यातील विषय याचा अभ्यास करतात. तो जर केला तर नक्कीच लोकशाही अजून सक्षम होऊ शकेल. म्हात्रे साहेबांना मी नम्रपूर्वक सांगेल की तुम्ही आमचा झालेला गोंधळ दाखवता, परंतु आम्ही सभागृहामध्ये 12-1 वाजतापर्यंत थांबून दुसऱ्या दिवशी सकाळी परत 8:30 सभागृहामध्ये येतो हे सुद्धा दाखवणं आम्हाला अपेक्षित आहे. टीआरपीचेच विषय फक्त दाखवले जाऊ नये तर काही महत्त्वाच्या विषयावर, आणि ते जर लोकहिताचे असतील, तुम्ही प्रतिनिधी आहात, तुमच्याविषयी खरं तर माझ्या वडिलांचे आणि त्यांचे खूप चांगले संबंध लहान असताना ते मला वाटते तरुण भारतचे संपादक होते. माझे वडील आमदार असताना मी बाजूला बसून त्यांची चर्चा ऐकायचो आणि त्यांचे ते एक प्रतिनिधी म्हणून माझी भावना व्यक्त करतोय. आणि प्रशांतजींनी सांगितल्याप्रमाणे प्रशांतजी लोकसंख्येची काळजी काही करू नका. आता लोकसंख्या वाढवत असताना आता ज्या पद्धतीनं लोकांच्या गरजा निर्माण झालेल्या आहेत त्यामुळे एक मूल आणि त्यानंतर दुसऱ्या मुलाचा सुद्धा बरीचशी कुटुंब विचार करतायत, त्यामुळे लोकसंख्या वाढणार नाही अशी अपेक्षा करू. आहे ती लोकसंख्या, आहे ते साधन संपत्तीचा चांगला वापर करू. आता पुणे शहराचा पाणी संघर्षाबाबतीमध्ये माझा आणि त्यांचा खरं तर माझ्या आमचे सांगू जावई आहेत, ते काही फार वेळा लक्षात ठेवत नाही पण मी त्यांची नोंद नेहमी ठेवत असतो की ते आमचे जावई आहेत. महापौर ते असताना त्यांचा आणि माझा पाण्यावरून बराच संघर्ष दूरध्वनीवर पण दूरध्वनीवरून झाला, चित्रवाहिनीवरून झाला, सगळीकडून झाला. आमचे संबंध मैत्री कायम राहिली, परंतु उद्याच्या भविष्याचा विचार करून पाण्यासारखे प्रश्न जे पुण्यामध्ये निर्माण होत आहेत भविष्यामध्ये त्याची तीव्रता खूप जास्त होणार आहे. माझं तर एक मत फार कुणी व्यक्त न केलेलं मी सांगतो की पुणे परिसरातला जो अनुज्ञेय असणारा जो येलो झोन आहे की जिथं बांधकाम अनुज्ञेय आहे ते जरी पूर्ण बांधकामं झाली तर या पुण्याच्या परिसरामध्ये असणारी पाण्याची व्यवस्था ही पिण्यासाठी सुद्धा पुरणार नाही. अशा प्रकारचं नियोजन आपल्याकडे करणार या संदर्भामध्ये मी मुळशी धरणासाठी आग्रही होतो. समिती झाली, न्याय देण्याचा प्रयत्न करतोय. पुण्याची वाहतुकीची समस्या या अधिवेशनामध्ये आपल्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करतोय. पुणे शहराची समस्या आणि माझा मतदारसंघाचा तसा संबंध नाही आहे, परंतु काही विषय वनाच्या संदर्भातल्या ज्या अडचणी शेतकऱ्यांच्या आहेत हे विषय सभागृहासमोर नेऊन मांडण्याचा मी प्रयत्न करतोय. आणि तुमच्या सगळ्यांच्याकडूनच्या नक्की अपेक्षा आहे की आपली दृष्टी व्यापक असायला पाहिजे. राजकारणाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन हा अजून व्यापक झाला तरच लोकशाहीमध्ये जे अपेक्षित आहे योग्य लोकप्रतिनिधी महत्त्वाचा आहे, विरोधी पक्ष जसा महत्त्वाचा आहे तसा योग्य मतदारसुद्धा आवश्यक आहे. आणि तो मतदारापासून तर नेत्यांच्यापर्यंत वेगळ्या भूमिका आपण सगळेजण या युवा संसदच्या नंतर पुढच्या काळामध्ये पार पाडाल आणि आपल्याला संसदीय लोकशाहीच्या विषयीची आपली असणारा दृष्टिकोन सकारात्मक होईल अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. खरं तर आपण आदर्श कुणाचा घ्यायचा तर मला वाटतं आपल्याला फार दूर जाण्याची आवश्यकता नाही. 16 वर्षी ज्यांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं ते छत्रपती शिवाजी महाराज असतील. ज्या विवेकानंदांनी अतिशय कमी वयामध्ये वैराग्याच्या वाटचालीतून जगाला आपलं ज्ञान दाखवून दिलं त्यांचा आदर्श असेल, किंवा अगदी खेळाच्या माध्यमातून अतिशय कमी वयामध्ये सचिन तेंडुलकर सारखा आदर्श असेल, हेच कमी वयामध्ये ज्यांनी कर्तृत्व घडवलं ते आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपली उद्याची राजकीय आणि सामाजिक वाटचाल घडावी अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे आणि ती घडवाल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. जाधवर कुटुंब खरं तर खूप ग्रामीण भागातून आलेलं कुटुंब या भागामध्ये आलं, वेगवेगळ्या संस्था सुरू केल्या, त्याची वाटचाल सुधाकरराव जाधवर सरांनी चांगली केली. पुढची पिढी शार्दूलच्या रूपानं चांगलं काम करते, त्यांच्याही या सगळ्या कामाला मी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि मला सन्मानित केलं त्याबद्दल आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर.
निश्चितच आपल्या सूचनांचा विचार आजच्याच दिवशी या युवा संसदेमध्ये पुढील सत्रात होणार आहे. कारण का पुढच्या सत्राचा विषयच असा आहे, भारतीय पत्रकारिता किती लोकाभिमुख किती पक्षाभिमुख, हा विषय दुसऱ्या सत्राचा असणार आहे. निश्चित यावरती विचार होईल आणि खऱ्या अर्थानं युवक एक आदर्शवाद जपतील, चांगल्या लोकांचे आदर्श घेतील आणि पुढे जातील. यानंतर या मंचावरती ज्या मान्यवरांना पुरस्कृत केलं जात आहे, खरं तर शेतकऱ्यांची महाराष्ट्राची पोरं आम्ही, शेतकऱ्यांची महाराष्ट्राची पोरं आम्ही, भिणार नाही मरणाला, सांगून गेला कुणी मराठी शाहीराव घ्या मुलकाला. महाराष्ट्राची पोरं आम्ही, भिणार नाही मरणाला, सांगून गेला कुणी मराठी शाहीराव घ्या मुलकाला. हीच आमुची जात शाहिरी, मळवट भाडी भवानीचा, पोत घेऊनी आम्ही नाचतो, दिमाग आहे जवानीचा, असा जवानीचा दिमाग लोकसभेमध्ये दाखवणारे आणि आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणारे सन्माननीय खासदार, ज्यांना आदर्श खासदार म्हणून आपण पुरस्कृत करणार आहोत, ते माननीय श्री हेमंत पाटील सर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात. त्यांचा सन्मान करण्यापूर्वी त्यांच्यावर चित्रित केलेली ही चित्रफीत. माननीय खासदार श्री हेमंत पाटील. पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो, त्याचप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची, आनंदाची, सुखाची वाट सापडते. ज्यांना मोती शोधायचे असतात तेच खोल समुद्रात उडी घेतात, असेच